प्रभाग 19 येथे माजी सभागृह नेता श्रीनिवास कर्ली यांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे शुभारंभ तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न श्रद्धेय माजी पंतप्रधान राष्ट्रतेज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96व्या जयंतीनिमित्त सुशासन दिन प्रभाग क्रमांक 19 मध्ये साजरा करण्यात आला. सुशासन दिनाचे औचित्य साधून प्रभागामधील मुख्य रहदारीचा रस्ता असणाऱ्या सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ रोड माजी सभागृह नेते व नगरसेवक श्रीनिवास कर्ली यांच्या निधीतून खडीकरण व रस्त्याचे उद्घाटन माजी सभागृह नेते नगरसेवक श्रीनिवास कर्ली नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शरणमठ प्रवेशद्वार समोरील मुख्य रस्ता नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांच्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा रस्त्याचेही उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 19 मध्ये 5 लाखाचं श्री सागर अण्णांनी आपल्याला मागणी केलते त्या हिशोबाने आम्ही 5 वर्षाखाली आपण शब्द दिलतो आणि या बोळामध्ये आपण 5 लाखाचं सिमेंटचं रोड करत आहोत. रस्ते जर केला असता रस्ते पुन्हा उभारावे लागले असते, म्हणून त्या ठिकाणी जोपर्यंत ड्रेनेजचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही निधी मिळेल तो संपूर्ण आपण पाण्यासाठी देऊया असं आम्ही तिघनी नगरसेवकांनी ज्यावेळेस एकत्र बसून चर्चा विनिमय केला त्यावेळेस हा संपूर्ण परिसर प्रभाग खूप मोठा आहे त्या संपूर्ण परिसरात आपण पहिल्या पाण्यापासून ज्या ज्या भागात लाईनी आहेत ते किंवा ज्या भागात अर्धवट लाईनी आहेत ते पूर्ण करण्याचा ध्येय धोरण आखून आम्ही संपूर्ण 3-4 वर्षाचा निधी जो आहे तो संपूर्ण पाईपलाईनसाठी देण्यात आला होता. लोकांनी सत्ता भोगली त्या लोकांकडनं हा ड्रेनेजचा नियोजन करता आली नाही आणि भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस 5 वर्षाची सत्ता आली संपूर्ण सोलापूर शहर हा ड्रेनेज प्रत्येक प्रॉपर्टी जोड हा करत आहे आणि दुहेरी पाईपलाईन ज्यावेळेस होईल दुहेरी पाईपलाईनचे काम सुरुवात झालेले आहे. दुहेरी पाईपलाईनचे काम ज्यावेळेस होईल त्यावेळेस किमान दररोज 1 तास तरी का होईना आपल्याला नळाला पाणी यायला पाहिजे या पद्धतीनं महापालिकेत नियोजन आखलेली आहे आणि येत्या काळात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपण राहावं आणि महापालिकेत सत्ता द्यावं पाहिजे. येणाऱ्या काळात 1 दिवसाआडी का होईना किंवा दररोज 1 तास का पाणी होईना हा नियोजन आखलेला आहे. यावेळी दक्षिण पूर्व मंडळ अध्यक्ष शिवशरण बब्बे, ज्येष्ठ भाजप नेते पंढरीनाथ बंडा, प्रभाकर कुलकर्णी, रवी विभूते, लक्ष्मण यलदंडी, अशोक बोईनाल, श्रीनिवास पुरुड, गंगाराम पातूर, विठोबा आकेन, सुजाता आकेन, भरत आकेन, भाजप पदाधिकारी व नागरिक हिप्परगी मॅडम, शिवलिंग आरकाल, वंगा, नागेश कैरमकोंडा, बोगा, नरेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.